उद्धवजींना मी एवढंच सांगतो की त्यांच्यापेक्षा पुढच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर देता येतं, त्यांनाच बोलता येतं फक्त असं नाही. उद्धवजींच्या गटाची कोकणामध्ये शिमगा सभा झाली आणि त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणातलं सगळ्यात दर्जा घसरलेलं भाषण माननीय उद्धवजींचं काल महाराष्ट्राला ऐकायला मिळालं. उद्धवजींच्याकडनं इतक्या खालच्या थराच्या भाषणाची अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती. किमान आम्हाला तरी, ज्यांनी आम्ही आमच्यासारख्या लोकांनी त्यांच्याबरोबर गेल्या वर्षीपर्यंत काम केलं होतं, अशा प्रकारचं उद्धवजींचं आलेलं वक्तव्य हे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांची, शिवसैनिकांची घोर निराशा करणार आहे. विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन जे वक्तव्य उद्धवजींनी केलं त्याचा जाहीर शब्दामध्ये मी निषेध करतो आणि नम्रपणानं उद्धवजींना मी एवढंच सांगतो की त्यांच्यापेक्षा पुढच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर देता येतं, त्यांनाच बोलता येतं फक्त असं नाही, आम्हालाही बोलता येतं. ते जसं जीभ हसडण्याची भाषा करतात त्याच्या पुढच्या गोष्टी हसडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. पण आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं आहे की आपण संयम सोडायचा नाही. परंतु आता आमच्या संयमाचा अंत झालेला आहे. त्यांचे खालचे लोक बोलत होते, आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण आता ज्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा कौटुंबिक वारसा आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते सुपुत्र आहेत, त्यांनी अशा पद्धतीनं जीभ हसडण्याची भाषा करणं, याला आजच उत्तर आमचे नेते, शिवसेना नेते माननीय रामदासजी कदम साहेबांनी दिलेला आहे, त्याचा साक्षीदार मी आहे. 2004 साली आम्ही आमदार झालो पहिल्यांदा आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनेमध्ये त्यावेळच्या विरोधी पक्ष नेते असणारे त्यावेळचे श्री नारायणजी राणे साहेब यांनी जेव्हा शिवसेनेमधनं वेगळा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि 10-11 आमदारांना घेऊन श्री नारायण राणे साहेब बाहेर पडले, तेव्हा उद्धवजींची काय परिस्थिती होती ही रामदास कदम साहेबांनी सांगितलेलं आहे, त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आम्ही डोळ्याने ते पाहिलेलं आहे. रामदास कदम साहेब म्हणतात ते खरं आहे, त्यांना गाडीत पुढे बसवल्याशिवाय उद्धवजी मातोश्रीतनं कधी बाहेर पडत नव्हती. ही ज्यांची परिस्थिती आहे त्याने आमच्या नेत्यांच्या बाबतीत अशा पद्धतीचं जीभ हसडण्याचं वक्तव्य जर पुन्हा केलं तर शिंदे साहेबांनी आम्हाला काही जरी सांगितलेलं असलं तरी आम्ही शांत बसणार नाही, जशाच तसं उत्तर आमच्याकडनं सुद्धा त्याला दिलं जाईल.